पुस्तकांच्या दुकानात येणं ही माझ्या अत्यंत आवडत्या गोष्टींपैकी एक गोष्ट आहे. पुस्तकं माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यातला एक फार महत्वाचा आणि अविभाज्य भाग राहिले आहेत. लहानपणी आईने वाचनाची आवड लावली, निर्माण केली. रात्री झोपताना पु ल देशपांडेंची पुस्तकं वाचत खळखळून हसणारी आई हे दृश्य नाही माझ्या डोळ्यासमोर आहे. तिथून आजपर्यंत वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचत आले, कथा, कादंबऱ्या, आणि आता हळूहळू वैचारिक साहित्याकडे वळण्याचा प्रयत्न करते. एक ऍक्टर म्हणून काम करत असताना आणि एक परफॉर्मिंग आर्टिस्ट म्हणून काम करत असताना माझ्या कामाचा खूप मोठा भाग हा अभिवाचनाचा राहिलाय. कविता वाचन, नाट्य वाचन, कथा वाचन. नीलिमा पालवणकरांची एक सुंदर कविता आहे, पुस्तकही गच्च भरलेलं आभाळ असतात. पुस्तकं मी वाचत राहणार आहे. आजपर्यंत त्यांनी खूप काही दिलंय आणि पुढचाही त्यांचा माझा प्रवास हा कसा असणार आहे ह्यासाठी मी उत्सुक आहे. थँक्यू.